त्याला एक निधी पाहिजे। मित्रांनो, आम्ही सर्वांना भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष सगळ्यांना एक सारखा निधी दिला। यांनी सत्तेवर आल्यानंतर आमच्या काळातला निधी थांबवला, स्थगिती दिली। काय यांच्या घरचा निधी होता, जनतेचा पैसा अडवण्याचं काय कारण आहे? अरे तुम्ही सरकारमध्ये आला, आम्ही मंजूर केलेले काम व्हायला पाहिजे होती, तुम्ही नवीन मंजूर करायला पाहिजे होती, त्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही। महाराष्ट्रामध्ये असं अनेक मुख्यमंत्री आजपर्यंत झाले बाबांनो, परंतु कधी पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या काळातली कामं कॅन्सल करण्याची किमया कधी घडली नव्हती, हे या राज्यकर्त्यांनी केलं। तोंड बघून कामं मंजूर करतात। मला आता ज्ञानेश्वर भामरे सांगत होते, एवढा मोठा जनसमुदाय, महिला पुरुष सगळे कार्यकर्ते आले, त्यांना सांगत होते तुम्हाला मी 10 लाख रुपये निधी दिला, तुम्ही कार्यक्रमाला गेला तर निधी घेईल। काय तुझ्या घरचा आहे का निधी घ्यायला? हे असलं नाही चालणार, हे सरकार सर्वांचं आहे। त्याच्यामध्ये कुणाची एकट्याची मक्तेदारी दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही। शेवटी त्या गावचे प्रश्न सुटणार आहे, त्या गावचा विकास होणार आहे, आणि विकास करण्याच्या करता आमदार खासदारांनी निवडून जायचं असतं। जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, नगर पंचायत, इथं लोकप्रतिनिधित्व करतात, परंतु त्या प्रकारे हे सरकार काम करत नाही। एक वर्ष होईल, 20 जूनला एक वर्ष होईल यांना, तरी देखील कापूस उत्पादक शेतकऱ्याकडे बघायला तयार नाही। आम्ही कर्जमाफी दिली, त्यांनी त्याच्यामध्ये काही दुसरी भर घातली नाही। सरकार आलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं 10 तास दिवसा वीज देऊ, आज दिवसा वीज मिळते 10 तास? नाही मिळत, 8 तास पण मिळत नाही। ही अवस्था, आज अक्षरशः ऊन तावतंय, अजून पाऊस पडेना। आज तारीख जवळपास 15 आलेली आहे, 7 तारखेला मूळ नक्षत्र निघतंय, त्या आपल्या कोकणामध्ये पाऊस सुरू होतोय, अजून देखील पावसाचे त्या म्हणावा असा पाऊस अजून पडेना। ही अवस्था आहे, बळीराजा मेटाकुटीला आलेला आहे। खताच्या किमती वाढवत आहेत, सरकारचं काम नाही शेतकऱ्याला परवडेल अशा प्रकारच्या खताच्या किमती ठेवणं। माझा बळीराजा जे बियाणं आणतो, बियाण्याच्या किमती वाढवत आहेत। अरे तुम्ही सरकार कुणाकरता राबवताय? मुठभर लोकांच्या करता? तुम्ही जनतेच्या करता काही करणार नाही। काही घोषणा करतात, मध्ये आमचं अधिवेशन होतं तेव्हा सांगितलं 350 रुपये क्विंटल कांद्याला दर देऊ, अनुदान देऊ, दर नाही अनुदान मिळालं तुम्हाला 350 रुपये क्विंटलला अनुदान। शेतकऱ्यांनी काय करायचं? पीक विम्याचे पैसे मिळत नाही, गारपीट होतीये, अवकाळी पाऊस पडतोय, त्याच्या संदर्भात पत्रे उडून जात आहेत, वारा त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर येतोय, फक्त म्हणतात पंचनामे करा। अरे पंचनामे केल्यानंतर त्या पंचनामे झाल्यावर जे पैसे माझ्या बळीराजाला मिळाले पाहिजे, शेतकऱ्याला मिळाले पाहिजे, नुसत्याच घोषणा।